गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील वितरकांकडील ऑक्सिजन साठा संपत आलाय. पुण्यातून होणारा पुरवठा बंद झाल्यानं कर्नाटकातील बेल्लारीतून ऑक्सिजन आणला जातोय. गेल्या 8 दिवसापासून हॉस्पिटलमधील ऑक्सिजनची मागणी वाढतीय. परिणामी पुरवठ्यापेक्षा मागणी वाढून ऑक्सिजनची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. दुसरीकडे योग्य पद्धतीनं ऑक्सिजनचं वितरण करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची प्लांटमध्ये नेमणूक केली आहे. कोरोना काळात रुग्णालयातील ऑक्सिजनची मागणी वाढली आहे, त्यामुळे राज्य शासनानं औद्योगिक वसाहतीमधील ऑक्सिजन पुरवठा थांबवून तो रुग्णालयांकडे वळवलाय. कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानं उपलब्ध ऑक्सिजन साठा कमी पडू लागलाय. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारे काही वितरक आहेत. पुण्या मुंबईतून द्रवस्वरूपातील ऑक्सिजन आणून ते कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि निपाणी इथल्या उद्योग आणि हॉस्पिटलला पुरवठा केला जायचा. सध्या पुण्यातून होणारा ऑक्सिजन पुरवठा बंद झालाय, त्यामुळे या वितरकांना कर्नाटकातील बेल्लारीतील बिर्ला स्टील प्लांटमधून ऑक्सिजन आणावा लागतोय. या प्लांटमधून 1.5 दिवसातून 5.5 टन द्रव स्वरूपातील ऑक्सिजन मिळतोय. हॉस्पिटलच्या मागणीनुसार 10, 47, 150 आणि 210 किलोच्या सिलेंडरमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय. पूर्वी महिन्याला 120 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जायचा, त्यावेळी हॉस्पिटलमधून ऑक्सिजनची मागणी कमी होती. पण कोरोनाच्या काळात मात्र हॉस्पिटलमधून मागणी वाढली आहे. अशावेळी मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यानं ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं एका वितरकानं बीन्यूजशी बोलताना सांगितलं. जिल्हा प्रशासनानं ऑक्सिजन वितरण योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी प्रत्येक प्रकल्पावर शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे अधिकारी ऑक्सिजन उत्पादन आणि पुरवठा यावर लक्ष ठेवून आहेत. पुढील काही दिवस तरी ऑक्सिजनचा पुरवठा आणि मागणी याचा समतोल साधणं कठीण आहे.